दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे। या दौऱ्यासाठी प्रथम 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा निलगिरी बाग ते औरंगाबाद नाका असा असेल, त्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला बॅरिगेट्स लावण्यात आले, तर त्यांच्या स्वागताचे होर्डिंग सुद्धा संपूर्ण शहरभर लागलेत। शहरामध्ये मोदीजी तब्बल 5 वर्षानंतर येत आहेत, त्यामुळे ही जय्यत तयारी आहे। यानंतर 11 वाजता रामकुंड येथे गोदा आरती असेल, यामुळे संपूर्ण गोदाघाट परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात आली। त्यानंतर श्री काळाराम मंदिर या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे दर्शन ते घेतील, त्याची सुद्धा तयारी अंतिम टप्प्यात आहे। यासोबत राम मंदिराबाहेर असलेल्या गार्डनमध्ये श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्याने तेथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल, ही सुद्धा तयारी पूर्ण झाली आहे। तदनंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी तपोवनातील मोदी ग्राउंडवर संपूर्ण कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे। तब्बल 8,000 खेळाडू समोर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होईल व यानंतर सभा सुरू होईल। याकरता भव्य असा स्टेज उभारण्यात आला, त्याची तयारी ही पूर्ण झाली। या कार्यक्रमाकरता गेल्या 3 दिवसापासून तळ ठोकून असलेले कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन याविषयी अधिक माहिती देत आहेत। कार्यक्रम थोडा प्रिपेअर झालेला, 1 तास उद्या 10 वाजता या ठिकाणी रोड शो होईल, त्यानंतर राम घाटावर त्या ठिकाणी जातील, काळाराम मंदिरात दर्शनासाठी त्या ठिकाणी जातील। 40 मिनिटाचा कार्यक्रम हा सगळा त्या ठिकाणचा आहे। त्यानंतर पुन्हा सभास्थानी येतील आणि एक मोठी सभा, विशेष म्हणजे उद्याच्या कार्यक्रमात बहुतांश युवक असतील। मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये युवक पहिल्यांदा नाशिक शहरामध्ये जमणार आहे। उद्या युवा दिन आहे, राष्ट्रीय युवा दिन आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने मोठी युवकांना त्या ठिकाणी मूर्ती संबोधित करतील आणि प्रोत्साहित करतील। ही सभा सर्व नागरिकांना खुली असून कोणताही VIP पास लागणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद।